मंदिरों के ट्रस्टियों की सुरक्षा, संरक्षण और संगठन के लिए 4 फरवरी 2024 को नागपुर में महाराष्ट्र मंदिर ट्रस्ट सम्मेलन नागपुर विदर्भ प्रांत का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान महाराष्ट्र मंदिर महासंघ के राज्य समन्वयक सुनील घनवट इनके द्वारा दी गई है। इस अवसर पर महाराष्ट्र मंदिर महासंघ के नागपुर जिला संयोजक दिलीप कुकड़े ने कहा कि इस सम्मेलन में नागपुर और विदर्भ के अन्य जिलों से 250 से अधिक आमंत्रित मंदिर ट्रस्टी, प्रतिनिधि, पुजारी, मंदिर की सुरक्षा के लिए लड़ने वाले वकील, विद्वान आदि भाग लेंगे। प्राथमिक होता है शुरुआत अपन के लिए वास्तविक पाहता 4 आणि 5 फेब्रुवारी अपना जळगाव मध्ये पहिली मंदिर परिषद झाली। महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती आणि त्या ठिकाणी असलेले जे पद्मालय देवस्थान आहे, या देवस्थानाच्या वतीने हा एक कार्यक्रम आयोजित केला होता। मुख्य उद्देश हाच आहे की आज प्रत्येक क्षेत्रात संघटन असताना मंदिरांचं संघटन का नाही, विश्वस्तांचं, पुरोहित पुजारी यांचं असं, अगदी रस्त्यावर असणाऱ्या भाजीवाल्यांचं संघटन असतं, टपरीवाल्यांचं संघटन असतं, कामगारांचं असतं, डॉक्टरांचं असतं, मंदिरांचं। मंदिर ही हिंदू धर्मातली खूप मोठी अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये अनेकांना रोजगार मिळतो, अनेक जण त्या मंदिराशी जोडलेले असतात। मी हजारो नाही म्हणणार, लाखो करोडो लोक जोडलेले असतात। अशी कित्येक मंदिरं आहेत की त्याला दर महिन्याला लाखो भक्त येत असतात। असे मग अशा सर्व मंदिरांचं एक संघटन व्हावं आणि एक पंचसूत्रीच्या आधारे कार्य व्हावं। पहिला मुद्दा आहे की मंदिरांचा आपापसातला समन्वय, मंदिर विश्वस्त पुरोहित पुजारी यांचं संघटन, मंदिरांच्या संदर्भातलं एक सुव्यवस्थापन, त्याचबरोबर मंदिरांची एक संपर्क यंत्रणा चांगली तयार व्हावी, मंदिरं ही सनातन धर्मप्रचाराची केंद्र व्हावीत आणि मंदिरं जी मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत ती सरकारमुक्त होऊन ती भक्तांच्या नियंत्रणात असली पाहिजेत। हा प्रमुख उद्देश लक्षात ठेवून महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या पहिल्या मंदिर परिषदेत आज निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ 3,500 मंदिरं या महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य झालेली आहेत। एक चांगला नेटवर्क तयार झालंय आणि आता मंदिर विश्वस्तांना हा आत्मविश्वास निर्माण झालाय की आता एखादी घटना घडली तर आमचं मंदिर एकटं नाही आहे। उदाहरणच सांगायचं झालं तर गुहा नगर जिल्ह्यामधलं ज्या ठिकाणचं कानिफनाथांचं देवस्थान आहे त्या ठिकाणी आपल्याला आठवत असेल एक 2 महिन्यापूर्वी काही धर्मांधांनी मंदिरात घुसून पुजाऱ्यांना मारहाण केली, वारकऱ्यांचे टाळमृदुंग तोडले, भाविक भक्तांना मारहाण केली। या संदर्भात वारकरी संघटना असतील, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ असतील आणि मंदिर महासंघ, मंदिरांचे विश्वस्त या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी लगेचच तत्काळ मोर्चा काढला आणि जवळजवळ 4,500 लोक रस्त्यावरती आले, संबंधित धर्मांधांवरती कार्यवाही झाली त्या ठिकाणी। म्हणजे आता त्या कानिफनाथ मंदिराला असं वाटत नाही की आता आम्ही एकटं लढतोय, आज संपूर्ण महाराष्ट्रातली मंदिरं पाठीशी आहेत। हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी झाला आणि मंदिरांच्या क्षेत्रात ज्या ज्या घडा तो वही इस मंदिर सम्मेलन में प्रख्यात वक्ता विभिन्न विषयों पर मार्गदर्शन देंगे तथा मंदिरों से संबंधित विभिन्न विषयों पर सेमिनार आयोजित किए जाएंगे। इनमें मंदिरों को सनातन धर्म प्रचार का केंद्र बनाना, मंदिरों का सरकारीकरण मुक्त करना, वक्फ अधिनियम के माध्यम से मंदिरों की भूमि पर अतिक्रमण और मंदिरों को हड़पना शामिल है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।